नमस्कार, माय एफ एमची मी आहे आर्य शुभी आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास टॉक शो ज्याचं नाव आहे चेंज मेकर्स. आज आपल्या सोबत चेंज मेकरमध्ये आहेत ट्रू चेंज मेकर ज्यांचं नाव आहे शशिकांत पारख सर. यु नो, त्यांनी एज्युकेशन आणि हेल्थ या सेक्टर्समध्ये इतकी कामगिरी केली आहे आणि जेव्हा मी त्यांच्याशी आधी गप्पा मारत होते त्याचा जो मोटिव्ह मी जाणून घेतला त्याने मी स्वतः इन्स्पिरेशनल खूप जास्त फील करते सर. मला तुम्हाला भेटून इथे खूप जास्त आनंद होतो आहे आणि मी तर शॉर्टमध्ये स्टोरी जाणून घेतलीच, पण मला आवडेल की तुम्ही आम्हा सगळ्यांसोबत शेअर करा की हे जे वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये आपण काम करता कसं वाटतं आणि काय बरं ही स्टोरी आहे. यस सुबी, मी आहे ना एफ एन सीची डिस्ट्रीब्युशन, बरोबर, रिअल इस्टेट, त्याचप्रमाणे हॉटेल्स, हॉस्पिटल्स अशा विविध क्षेत्रात काम करतो आहे. मला खास चॅलेंजिंग आणि नवीन आत्ता सुरू केलेलं हेल्थ केअर सेक्टर जास्त अट्रॅक्ट करतं, मला पॅशनेट होतो मी त्या बाबतीत. यामध्ये आम्ही अंकोलॉजी केअरमध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. अंको केअरला जास्त फोकस दिलेला आहे कारण ते व्हर्टिकल्स असं आहे की दिवसेंदिवस आता तो स्प्रेड होतो आहे, त्याचं प्रमाण खूप वाढतं आहे. आणि अंको केअरमध्ये जशा 3 व्हर्टिकल्समध्ये उपचार होतात, सर्जिकल अँकॉलॉजी, मेडिसिन अँकॉलॉजी आणि रेडिएशन अँकॉलॉजी. तर रेडिएशन अँकॉलॉजीमध्ये आमचा कोर फोकस आहे आता सध्या. ओ ग्रेट सर, बऱ्याच वेळा असं होतं आणि आय एम शुअर की आपण सगळ्यांनी ते अनुभवला सुद्धा असेल की जेव्हा कॅन्सरसारखा आजार असेल, जेव्हा त्यासोबत फक्त ती व्यक्ती ॲज अ पेशंट नाही तर पूर्ण फॅमिली डील करत असते, वेळेवर उपचार मिळणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू होणं, अशा वेळी सगळ्यांची धाव ही मोठ्या शहरांकडे असते. पण सगळ्यांना त्यांच्या शहरामध्ये बी टीयर 2 टीयर 3 ही सुविधा मिळावी त्यासाठी तुम्ही काम करताय. एक्झॅक्टली, मला हेच सांगायचं आहे की गरजवंत लोक जे ज्यांची उपजीविका आपल्या हातावर आहे ते त्या रेडिएशनच्या उपचारासाठी महिना महिनाभर शहरात येऊन राहू शकत नाही कारण त्याला त्याच्यासोबत त्याचा एक अटेंडंट यावा लागतो, एक रिलेटिव्ह येतो, त्या दोघांचाही लॉजिस्टिकचा खर्च, राहण्याचा खर्च, त्यांना लागणारं खोली भाडं, ह्या सगळ्या कारणांमुळे ते उपचार घेत नाही, उपचार सोडून देतात. मग कॅन्सरचे केलेले उपचार हे अर्धवट राहतात, सर्जरी होऊन जाते, मेडिसिन अँकॉलॉजीत केमो घेतले जातात, परंतु रेडिएशन राहून जातं. हे होऊ नये याच्याकरता जिल्हा पातळीवर हे उपचार पोहोचले पाहिजे या उद्देशानं आम्ही आता कामाला सुरुवात केलेली आहे. हाय इन्व्हेस्टमेंट कॉस्ट असल्यामुळे जिल्हा पातळीवर कोणत्याही मोठ्या कंपन्या किंवा मोठे ग्रुप, मोठे हॉस्पिटल हे उपचार देण्यास इच्छुक नाही आणि आपल्याला ते करायचं आहे. एक समाजाची सेवा पण होईल आणि गरजवंतांना त्याचे उपचार त्याच्या दरवाजापाशी मिळतील या उद्देशानं आम्ही हे सुरुवात केलं आहे. त्याचा एक नवीन प्रयोग आम्ही जळगाव कॅन्सर केअर अँड रेडिएशन सेंटरच्या माध्यमातून केलेला आहे. यामध्ये खूप चांगला आम्हाला निदर्शनास असं आलं आहे की जवळजवळ 100 पेशंट प्रति महिना इथे उपचार घेत आहेत, म्हणजे आणि ते सरकारी योजनेत घेत आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे उपचारांचे जे लोक होती यांना शहरात तरी यावं लागलं असतं किंवा यांना उपचार तरी सोडावे लागले असते. बरोबर. सो सर, बऱ्याच वेळा पेशंटला असं वाटतं, जे खरं पण आहे बाय द वे, की ही जी ट्रीटमेंट असते ती खूप जास्त खर्चिक आहे. सो असे आय एम शुअर बरेच चॅलेंजेस असतील जे तुम्ही फेस करत असाल. बरोबर आहे, तुमचं म्हणणं जे आहे अगदी बरोबर आहे की ही जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर उपचार घेतले तर हे खर्चिक आहे. याचं कारण असं आहे की कॅन्सरला 3 प्रकारचे उपचार घ्यावे लागतात. सर्जिकल अँकॉलॉजीमध्ये सर्जरी करावी लागते, मेडिसिन अँकॉलॉजीमध्ये केमोज घ्यावे लागतात आणि रेडिएशन अँकॉलॉजीमध्ये रेडिएशन घ्यावे लागतात. हे परंतु सुदैवानं महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पिवळे रेशन कार्ड व केसरी रेशन कार्ड धारक, त्याचप्रमाणे पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये हे उपचार मोफत केले जातात, म्हणजे पेशंटला याच्याकरता कोणताही खर्च येत नाही. त्यामुळे आता ती परिस्थिती राहिली नाही की कॅन्सरचे उपचार खूप खर्चिक आहेत म्हणून करायचे नाहीत, अशी परिस्थिती आता नाही. नक्कीच सर, तुमच्याशी बोलून खूप जास्त इन्स्पायर्ड आम्हाला इथे फील होत आहे आणि तुम्ही बीइंग नॉन मेडिको या क्षेत्रामध्ये इतकं पायनियर तर आहातच, त्यासोबत इतके बदल घडवून आणत आहात. वी आर सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी इतक्या गप्पा मारल्या. सुबी, तुमचेही खूप धन्यवाद, तुम्ही मला बोलवलं. आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या आसपासचे लोक प्युअर मिळावे असं कितीही वाटत असलं तरी सुद्धा मला असं वाटतं ते फक्त वेळ सांगू शकते. पण एक गोष्ट असते ज्यामध्ये आपण प्युरिटीची मुळीच तडजोड करू पाहत नाही, ते असते ज्वेलरी, गोल्ड, डायमंड. आणि म्हणूनच ही प्युअर मिळावी, खूप जास्त ऑथेंटिक असावी म्हणून आपल्या शहरातले सगळे लोक जात असतात ते श्री वर्धमान गोल्ड अँड डायमंड्समध्ये. आणि आज आपण त्याचे जे ओनर आहेत ऋषभ साबद्रा यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कसे आहात?
एकदम मस्त मजेत. सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय, कारण शॉपिंगमध्ये असं होतं ना की आम्ही शॉपिंग करतो पण तुमच्याशी अशी भेट होत नसते लवकर. आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की एकूणच हा जो तुमचा प्रवास आहे या क्षेत्रातला तो कसा आहे. आत्तापर्यंत शोरूम चालून मला झाले 8 वर्ष. 8 वर्षात सगळे चढउतार बघितले. जसं नोटबंदी आली, कोविड आला, कोविडमध्ये 3 महिने शोरूम बंद होता. तर जे 3 पिढ्यांना बघायला जे भेटलं ते आम्हाला 8 वर्षात सगळं बघायला भेटून गेलं. ऑफकोर्स सगळे चढउतार येऊन गेले शोरूमला. आणि प्रवास तर एकदम छान, कस्टमरचा सपोर्ट इतका चांगला राहतो आणि त्यांच्या ज्या अपेक्षा राहतात त्या आपण पूर्ण करून देतो. अगदी अगदी, कधीच कष्टाला नाराज करत नाही. नाराज ते तर मी नक्की सांगू शकते. मला हेही जाणून घ्यायचं आहे की इतक्या वर्षांपासून रादर कारण तुम्ही या इंडस्ट्रीत काम करत आहात, आपला जो ब्रँड आहे तो एक वेल नोन ब्रँड ठरलेला आहे आणि हे का USP शिवाय तर शक्य नाही आहे. सो प्लीज टेल अस अबाउट युअर स्पेशालिटी. आपली स्पेशालिटी आहे डायमंडचे डिझायनर रिंग्स, नेकलेसेस, बँगल्स, मंगळसूत्राचे पेंडंट्स, इटालियन ज्वेलरी, रोज गोल्ड ज्वेलरी, याच्यात आपली स्पेशालिटी आहे ॲक्च्युली. जेवढी मला तुमच्या थोडीशी बॅकग्राऊंडबद्दल आयडिया आहे, तुम्ही ते आहात ज्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि या क्षेत्रात आला. सो आय रिअली वॉन्ट टू नो की इफ नॉट दिस फील्ड तर तुम्ही कुठे बरं असता. याची खूप छान स्टोरी आहे ॲक्च्युली. माझे वडील स्वतः ॲक्च्युली चार्टर्ड अकाउंटंट आहे, 35 वर्ष जुनी फर्म आहे ॲक्च्युली. पण कॉलेजमध्येच मला बिझनेसची आवड लागून गेली होती तर मी कॉलेज टाईमलाच वडिलांना सांगून दिलं होतं की मला तुमच्या गादीपेक्षा मला बिझनेसच करायचा आहे. बरोबर. आणि ज्वेलरी बिझनेस हा एक माझ्या आईचं स्वप्न पण होतं की आपलं एक ज्वेलरी शोरूम पाहिजे. तर ती इच्छा असं समजा ती पूर्ण झाली. आणि जर या प्रोफेशन मध्ये नसतो तर मी आज वडिलांच्या गादीवर म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट मी CA ऋषभ असतो ना. ऑन दॅट नोट मला माहितीये की हे क्षेत्र खूप जास्त बिझी ठेवणार असतं आणि त्यामध्ये मग आपण बरंच फिरणं होतं, तरी पण मग तुम्ही फ्री वेळ कसा घालवता आणि स्वतःला मोटिवेट कसा ठेवता. फ्री वेळ म्हणजे आपलं शोरूम हे 12 महिने चालू राहतं तर शोरूमला सुट्टी दिवस नाहीच आहे. तरी फ्री वेळमध्ये आम्ही आमचं नवीन डिझाईन शोधत राहतो. बरोबर. कस्टमरला काय नवीन ऑफर देऊन अट्रॅक्ट करता येईल आपल्याला, त्यांच्याकडे लक्ष ठेवता येतं. स्टाफशी संवाद साधतो किंवा तुम्हाला नवीन काय स्टॉक पाहिजे किंवा नवीन मार्केटमध्ये काय चालू आहे त्याची स्टडी करत राहतो आम्ही. ऋषभ थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी एवढ्या गप्पा मारल्या आणि इतका महत्त्वाचा सल्ला सुद्धा दिलाय टू स्टार्ट अँड लर्न फ्रॉम स्क्रॅच. थँक्यू. नमस्कार, MyFMची मी आहे आर्य शुभी आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास टॉक शो ज्याचं नाव आहे चेंज मेकर्स. आपण सर्वांनी ही लाईन नक्की कुठे ना कुठे ऐकली असेल की हिरा है सदा के लिए, पण हा सर्वांसाठी आणि सर्वांकडे असावा यासाठी जे काम करत आहेत असे न्यू श्रीनिवास ज्वेलर्सचे मोहित चोपडा यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. लेट मी टेल यू, 365 दिवस जे आपल्याला सर्व्हिस देतात त्यासोबतच महाराष्ट्रातलं वन ऑफ दी बिगेस्ट लॅब ग्रोन डायमंड शोरूम ज्यांचं आहे, जे फक्त नाशिकमध्येच नाही तर पिंपळगाव, बसवंत आणि दिंडोरीमध्ये सुद्धा लोकांना सर्व्ह करत आहेत, अशा न्यू श्रीनिवास ज्वेलर्सचे जे मोहित चोपडा आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. कसे आहात? एकदम मजेत. मी पण एकदम मजेत आणि मी जास्त स्माईल करते कारण आय एम वेअरिंग वन लॅब ग्रोन डायमंड आय एम टॉकिंग अबाउट. सगळ्यात पहिले मोहित, तुमच्या ब्रँडला लेगसी आहे, यु नो पिढ्यांपिढ्यांचा विश्वास आहे, याबद्दल आम्हाला काय सांगाल या प्रवासाबद्दल? सो आमचं हे प्रवास 1986 साली चालू झालं. ओके. आमच्या आजोबांनी आणि मोठ्या वडिलांनी काकांनी चालू केलेलं लेगसी आहे. दॅन माझे वडील याच्यात जॉईंट झाले आणि आता आमची 3rd generation आहे या बिझनेसमध्ये. आत्ता आमचे 3 जागेवर शोरूम आहे, पिंपळगाव, बसवंत, जिथून ओरिजिनली आम्ही स्टार्ट केलं, दिंडोरी आणि नाशिक इथे. आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही ट्रान्सपरन्सी आणि प्युअरिटी हेच कायम ठेवलं आहे आणि याच्यावरच वर्क पुढं पण करणार आहे, कारण कस्टमरचा विश्वासच ज्वेलरी इंडस्ट्रीचं बॅकबोन आहे.
वेल सेड, कारण हे अतिशय खरं आहे. त्यासोबतच मला हेही विचारायचं आहे की USPs मुळे तुमचं जे प्रोडक्ट आहे ते एक वेल नोन ब्रँड ठरलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? आणि प्लस तुम्ही आमच्या सर्वांसाठी जे लॅब ग्रोन डायमंड ही कॉन्सेप्ट आणली आहे, डायमंड आणलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? सो USPs मध्ये आम्ही वन ऑफ द सगळ्यात पहिले ज्यांनी बिनघटीचे दागिने चालू केले ते आम्ही वन ऑफ द मेंबर्स ऑफ दॅट जर्नी होतो, का ज्यांनी बिनघटीचे दागिने हे लोकांमध्ये इंट्रोड्यूस केले आपल्या भागात. आणि दुसरी गोष्ट, आता काय नवीन करतो आहे त्याच्यावर बोलायचं ठरलं तर आपण लॅब ग्रोन डायमंड घेऊन आलो आहे. लॅब ग्रोन डायमंड हे सस्टेनेबल आहे, त्याच्यानंतर हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि कम्प्लिटली आयडेंटिकल आहे नॅचरल डायमंडला. तर बीईंग अ ज्युलर आय कांट डिफरन्शिएट बिटवीन बोथ द डायमंड्स, नॅचरल और लॅब ग्रोन. नॉट ओनली मी बट नो वन इन द वर्ल्ड ह्याच्यात डिफरन्शिएट करू शकतो. तर आणि मेजॉरिटी कस्टमरला डायमंड घेणं हे शक्य ठरत नाही कॉस्ट वाईज, तर हे इफेक्टिव्ह कॉस्टमध्ये आल्यामुळे आपण त्याला प्रमोट करतो. अगदी मोहित, जनरली USP एक किंवा दोन असतात, पण न्यू श्रीनिवास ज्वेलर्समध्ये सतत काही ना काही नवीन येत असतं आणि त्यामध्ये मी एलाबद्दल ऐकलंय, सो काय सांगाल? सो एला आम्ही हे लॅब ग्रोन डायमंडचं कलेक्शनसाठी एला ब्रँड चूज केलं आहे. ओके. एला इज, त्याचं अर्थ असतं ब्युटिफुल, आणि डायमंड जसं तुम्हाला माहीत आहे का, डायमंड इज द ब्युटिफुल फिलिंग टू एनी वुमेन इन द वर्ल्ड. आणि त्याचं आम्ही टॅग ठेवलं आहे का, ॲज रिअल ॲज यू. तर एला द डायमंड्स दॅट वी आर प्रोव्हायडिंग अंडर द ब्रँड नेम ऑफ एला आर ॲज रिअल ॲज यू अँड इट इज अ व्हेरी सस्टेनेबल चॉईस. सो मोहित, या क्षणाला आय एम प्रिटी शुअर की जे लोक आपल्याला बघतायत ऐकतायत त्यांना बघितल्यावर असं वाटत असेल की यार मला पण या क्षेत्रात यायचं आहे, जिथे तुम्ही सारखं काही ना काही नवीन क्रिएट करताय, लोकांना सर्व करताय, खऱ्या अर्थाने आनंदी ठेवू शकता तुम्ही. सो अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सो या इंडस्ट्रीमध्ये एकच बॅरियर आहे, ते आहे लेगसी. दुसरी गोष्ट आहे तुमची क्रिएटिव्हिटी हवी, इज माय सजेशन टू द वन्स हू वॉन्ट टू स्टार्ट. ॲब्सोल्युटली, सातत्याने कस्टमर्सला काही ना काही नवीनच हवं असतं, मग ते क्षेत्र कितीही पारंपरिक असलं तरीसुद्धा वी वॉन्ट एव्हरी टाईम समथिंग न्यू, राईट? थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या एवढ्या गप्पा मारल्या, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपल्या सगळ्यांचं आयुष्यामध्ये अल्टिमेट गोल एकच असतं की आपल्याला आनंदी राहायचं आहे, खुश राहायचं आहे, आणि त्यासाठी आपण आतून हील झालेलं असणंसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि त्यामध्ये आपल्याला मदत करतं डिवाईन टच हिलिंग सेंटर. यु नो, ह्युमन गॅरेज ही जी कॉन्सेप्ट मी त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेतली ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत मिस्टर आशिष सूर्यवंशी यांच्याशी. सर कसे आहात? एकदम छान मजेत सर, फिट एकदम आणि डिवाईन आहे आणि टोटली हिल्ड सर तुम्ही आहात आणि लोकांना सुद्धा तुम्ही ते करत असता. ही जी कॉन्सेप्ट आहे ह्युमन गॅरेज ही मला खूप जास्त आवडली, इंटरेस्टिंग वाटते आणि हेच तुम्ही करत आहात डिवाईन टच हिलिंग सेंटरच्या माध्यमातून, काय सांगाल? डिवाईन टच हिलिंग सेंटर 3 वर्षापूर्वी आपण हा कन्सेप्ट स्टार्ट केला. सो याच्यामध्ये आपण जे काही इंटरनॅशनल आणि ट्रेडिशनल थेरपीज आहेत, मॅन्युअल थेरपीज विदाऊट ॲलोपॅथी विदाऊट सर्जरी आपण हील होऊ शकतो, सो या कंबाईन केल्यात मी आणि त्याच्या कॉम्बिनेशनने आम्ही पेशंटला जे आहे ट्रीट करतो आहे. सो डिवाईन टच इज द ओनली सेंटर की जिथे या सर्व थेरपीज अंडर वन रूफ वन कॅन गेट, आणि त्याच्यामुळे काय होतं की एक्झॅक्टली रूट कॉज आयडेंटिफाय करायला आम्हाला सोपं जातं आहे आणि एक्झॅक्टली त्यावर आम्ही काम करतो आहे. राईट. सो जेवढी मला तुमच्या पार्श्वभूमीबद्दल आयडिया आहे, स्टॉक मार्केटमधनं एकदम डिवाईन आणि हिलिंगच्या फील्डमधला, सो हा जो प्रवास आहे याबद्दल काय सांगाल? हा प्रवास थोडासा माझाही स्वार्थ आहे याच्यामध्ये आणि थोडासा सामाजिक उद्देशसुद्धा आहे की स्टॉक मार्केट प्रोफेशन तुम्हाला माहिती आहे कसं आहे, त्यात स्टॉक मार्केटही करायचं आणि सेमिनार्स पण घ्यायचे, तर त्याच्यामुळे मलाच भरपूर हेल्थ इश्यूज झाले होते. बट मी ठरवलं होतं की आपण अल्टरनेटिव्ह मेडिसिन जे म्हटलं जातं म्हणजे तेच प्रायमरी ॲक्च्युली, पण त्याच्यानेच बरं व्हायचं. मग तेव्हा मी कायरोप्रॅक्टिक केलं, मला खूप छान वाटलं. ओके. पण मग रूट कॉज काही हील होत नव्हतं कारण विसरल प्रॉब्लेम्स पण होते. मला लक्षात आलं की विसरल ऑस्टिओपॅथी म्हणून असतं, मग ते ऑस्टिओपॅथ फॉरेनवरून जेव्हा इंडियात येतात तेव्हा मी ट्रीटमेंट घेतली. सो त्या सगळ्यांना कोलॅब करून मी ठरवलं की असं अशी एक टीम आपणच जर बनवली तर ती आपल्यालाही ट्रीट करेल आणि लोकांपर्यंत पण हे जाणार.
नक्की. मग आपण ट्रेनिंग स्टार्ट केल्या, काही फिजिओथेरपिस्ट किंवा हेल्थ प्रोफेशनल्सला आपण त्यांच्या थ्रू ट्रेनिंग्स द्यायला सुरुवात केली. त्यांना इंडियात मी इन्व्हाइट करत गेलो आणि बऱ्यापैकी पैसा त्याच्यात मी लावला, पण अल्टिमेटली एक टीम आपली फॉर्म झाली. वाव. की जे 100 नचिकेता विवेकानंदांना पाहिजे होते ते मी स्वतः माझे डेव्हलप करून घेईल. आता 20 झालेत आणि मग आपण डिवाइन टचची सुरुवात केली. ग्रेट. सर, डिवाइन टचमध्ये नक्की काय काय होतं, म्हणजे कुठल्या प्रकारचे पेशंट्स येतात आणि आपण कसं बरं त्यांच्यावर उपचार करतो? डिवाइन टच जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फक्त मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम, म्हणजे हाडं मणके सांध्याविषयीचे प्रॉब्लेम, त्याचे ऑपरेशन्स ज्यांना सांगितले आहे ते टाळण्यासारखे असतील तर आपण टाळलेही आहेत. जवळजवळ 1200+ स्पाईन अँड जॉईंट सर्जरीज आपण टाळल्यात. आणि त्याच्यानंतर ह्युमन गॅरेज हा कन्सेप्ट येण्यासाठी जवळजवळ 3 वर्ष लागले. कारण की फक्त वरवर काम करून चालत नाही, की एखाद्याचं फ्रोझन शोल्डर असेल तर शोल्डरला हात न लावता त्याचा लिव्हरचा फेशिया जर तुम्ही रिलीज केला तर तो त्याचा रूटकॉज असू शकतो. 60% केसेसमध्ये आम्हाला ते जाणवलं. अशा भरपूरशा गोष्टी आहेत. मग या मागील 2 वर्षामध्ये आम्ही शिकत गेलो आणि आता आपण ह्युमन गॅरेजमध्ये देवाने आपल्याला ज्या 4 सिस्टम दिलेल्या आहेत, की जसं स्केलेटल सिस्टम यासाठी कायरोप्रॅक्टिक आहे, मसल सिस्टम जे आहे त्यासाठीसुद्धा आपल्याकडे, तिलासुद्धा बॅक टू नेचर आणायचे, आपल्या मसल्स ट्विज झालेत त्यांना रिसेट करायचं आपल्याला, तो अप्रोच आहे. त्याच्यानंतर जे विसरल बॉडी ऑर्गन्स दिलेली आहे, विसरल सिस्टम, या सर्वांचंही मोबिलायझेशन, त्यांची मोबिलिटी रेस्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे ते प्रॉपर फंक्शन करत नाही, त्याचं मोबिलायझेशन करणं, त्याचं फेशियल रिलीज करणं. आणि चौथा आहे नर्वस सिस्टम. सो नर्वस सिस्टमसाठीसुद्धा क्रॅनिओसॅक्रल थेरपी म्हणून आहे, ज्यात आपण तुमचे जे काय मेमरीज आहेत किंवा ज्या निगेटिव्ह ट्रॉमाज तुमच्या सिस्टममध्ये आहे किंवा कोणत्या बॉडी पार्ट्समध्ये आहेत ते रिलीज करण्याचं कामसुद्धा आपण करत असतो. आणि याच्या पुढे जाऊन आपण पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणूनसुद्धा आपण थेरपी इथे देतो. सो या पद्धतीने वन बीइंग कॅन कम बॅक टू द नेचर थ्रू दिस अल्टिमेट प्रोटोकॉल. म्हणून याला ह्युमन गॅरेज नाव दिलं की ओव्हरऑल सर्व्हिसिंग. या ऑफकोर्स. सर, थँक्यू सो मच आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतक्या गप्पा मारल्या आणि या डिवाईन सेंटरबद्दल आम्हाला सांगितलं, जिथे आय बिलीव्ह प्रत्येकाने एकदा तरी भेट दिली पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, माय FM ची मी आहे आर्जय शुभी आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास टॉक शो ज्याचं नाव आहे चेंज मेकर्स. जनरली सर्दी पडसं खोकला नाक पाहत असलं ना की असं म्हणतात की आंबट गोड तिखट काही फार खायचं नसतं, इन शॉर्ट चाटपासून दूर राहायचं. पण मला असं वाटतं जे खऱ्या अर्थाने शौकीन असतात ना, ते शौकीनला जातात, तिथली पाणीपुरी खातात, तिथली ओली भेळ खातात, जी या जगातली मी तर म्हणेन फास्टेस्ट, अतिशय कमी वेळेत बनणारी भेळ आहे. आणि त्यानंतर आम्ही सगळे असं ठणठणीत बरे होत असतो आणि मला इतका आनंद आहे की जे आम्हाला इतक्या वर्ष झालं प्रेमाने ही भेळ, ही पाणीपुरी आणि एकूणच चाट सर्व करताय, असे जितेंद्र धनरा यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. दादा, तुला पर्सनली भेटून इतका जास्त आनंद मला होतोय, प्लीज आम्हाला सांग शौकीनचा हा प्रवास कुठून बरं सुरू झाला? शौकीनचा प्रवास असा होता की आमचे मोठे बंधू आहे, माझ्यापेक्षा जो मोठा आहे, त्याला काहीतरी नवं करायचं होतं. तो सेल्समॅनच होता, त्याच्यात घराचा जो काही त्याच्याकडे उदरनिर्वाहाचा जो वाटा होता त्याच्यात नव्हतं पुरे पडत. मग आमचा खानदानी बिझनेस आम्ही सुरू करायचं ठरवलं, त्यांनी सुरू करायचं ठरवलं की चने विकणं, फुटाणे विकणं, आमचा वडलोपार्जितचा बिझनेस. आणि त्या टायमाला वडीलही तेच करायचे, फेरीवरती घरोघरी जाऊन कॉलनी, सातपूर कॉलनी, शिडको, ते मुरबरी विकायचे. तर भाऊही बोलला का बा आता खूप 7-8 वर्ष मी सेल्समॅनशिप केली, आता काही मला याच्यात इंटरेस्ट नाही आहे, तर मग काय करायचं? तर मग आम्ही आमचंच शेंगदाणे आणि फुटाण्याची एक लॉरी लावली, म्हणजे जो हातगाडा लावला, आणि तिथून हा प्रवास स्टार्ट झाला. आणि मग भाऊला सपोर्ट म्हणून मग मला एक थोडंसं ब्रेक म्हणून मी जायचो बा, त्याला थोडंसं फ्री मिळावं. मग माझी शाळा झाली की मी तिथं त्याच्याबरोबर जॉईन होऊन जायचो आणि मग आम्ही दोघे घरी जायचो बरोबर, मग 9, 9:30, 10 पर्यंत पोहोचून जायचो घरी. आणि मग तसं तसं करत करत अजून एक शेंगदाणे फुटाण्यावर अजून मग 2 बहिणी, 2 भाऊ, आई वडील यांचं सगळा उदरनिर्वाह करता करता मग अजून काहीतरी जोडबड याच्यात काय मिळावं. तर मग सुका भत्ता, त्या टायमाला नेहरू गार्डन, गार्डनच्या परिसरात सुक्की भेळ खूप फेमस असायची, म्हणजे लहान लहान मुलं यायचे तर 10 रुपयाचा भत्ता, 5 रुपयाचा भत्ता. मग आम्ही म्हटलं शेंगदाणे फुटाण्यांबरोबर भत्ताही ठेवून बघू, तर चालला, चांगली गोष्ट आहे. आणि मी त्या टायमाला माझे सुट्ट्या सुरू असल्या की मी मग छोटे छोटे ओल्या भाजक्या शेंगा विक,
उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये काकडी वेक अशा छोट्या छोट्या याच्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करायचो. मी शाळा करत म्हणजे शिक्षण घेत असायचं आणि अशा पद्धतीचा हा प्रवास सुरू झाला. आणि सुका भत्ता चांगला चालायला लागला, मग शेंगदाणे फुटाणे, मग एक बॉईल चणे म्हणून आपण सुरू केले होते. हॉर्स पॉवर म्हणायचे आमचे मोठे बंधू त्याला, की ते खाल्ल्यानंतर घोड्याची ताकद येते. तर एक स्नॅक्स म्हणून लोक आवडीने खायचे. ग्रेट. आणि मग सुका भत्ता, आणि मग नंतर जी जर्नी होती ती ओली भेळपर्यंत आली. आणि मग तिथून नंतर आम्हाला कधी मागे पाहायची गरज नाही पडली. ॲब्सोल्युटली. म्हणजे आय कॅन टेल एव्हरीबडी की तुम्ही भले प्रत्येक नाशिककराला ओळखत नसाल, पण दादा आणि दादांचे जे मोठे बंधू आहेत त्यांना मात्र सगळं नाशिक ओळखतं, सगळं नाशिक ओळखतं. बरोबर. ऑफकोर्स तुम्ही जे प्रॉडक्ट्स सर्व्ह करता ते आणि त्यासोबत ज्या कॉमेंट्री करून आणि ज्या म्हणतात ना जे आनंदाने सर्व्ह करत असता, यामुळे शौकीन आज एक वेल नोन ब्रँड झालेला आहे. मला असं वाटतं की तिची म्हण आहे ना, नेकी कर दर्या में डाल, त्याचं जागतं उदाहरण शॉकिंग हा ब्रँड आहे. दादा थँक्यू सो मच, तू आज इथे आलास, आमच्याशी एवढ्या गप्पा मारल्या, खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.